बाजार हा कसा चालू आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि ते रेकॉर्डेड आहे. योग्य वेळी ते मांडू. नाना पटोले हा पळ काढणारा नाही, लढणारा माणूस आहे. देशासाठी काँग्रेसलाच लढायचे आहे. देशाला आजादी सुद्धा काँग्रेसनेच दिली आहे असे मत नाना पटोले यांनी मांडले. दिवसभर अनुभवलं सगळं मतदान प्रक्रिया, अजूनही असं वाटते का की घोडे बाजाराचे प्रयत्न झाले? सगळे झालेत. आम्ही परवा पण सांगितलं की केंद्रीय तपास यंत्रणा असेल आणि पैशाचा बाजार कसा झाला ते पण माहिती आहे. सगळं रेकॉर्डेड आहे. योग्य वेळेवर मांडू. पण मी तुम्हाला सांगतो की हे सगळं होऊनही सुद्धा या निवडणुकीमध्ये आता जे काही 15-20 मिनिटात निकाल येईल त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे 6 उमेदवार निवडून येतील आणि मग हे अतिविश्वासी आत्मविश्वास हे जे आहे भारतीय जनता पार्टीचं. तुम्ही आक्षेप घेतला होता 2 मतांवर. मला फॅमिली मला प्रोग्राम आहे त्याच्यासाठी मी आलो. नाना पटोले पळ काढणारा नाही, लढणारा माणूस. हो, तुम्ही 2 मतांवर आक्षेप घेतला होता. भाजपनं आरोप केला आहे की काँग्रेसनं असंवेदनशीलता दाखवली. 2 जे आमदार होते जे आजारी होते त्यांना कसं आहे ते अग्निवीर आहेत ते त्यांचे सगळे जे ते बोलले ते खरं ते नाही म्हणजे त्यांच्या याच्याला आम्हाला कुठलाही आक्षेप नाही. आम्ही सांसदीय पद्धतीनं जे काही नियम असतील त्या नियमाप्रमाणे आक्षेप घेतलेला आहे. त्यांना किती संवेदना आहे तर हे अग्निवीर यांनी आता काही सांगायची गरज नाही. हे जाणणाऱ्यांनी असंवेदना आम्हाला सांगावं असा आता काही विषय राहिला नाही. मग तुम्ही म्हणता तुमचे सर्व उमेदवार निवडून येतील, काय फॉर्म्युला होता? कारण महाविकास आघाडी मध्ये मतं होती, भारतीय जनता पार्टीजवळ मतं नव्हती हे त्यांनाही माहीत आहे. आपण ही आकडे तुमच्या माध्यमातून दाखवलेले होते. एवढ्या मताचा फरक कव्हर करण्याचं कुठे कारणच नाही. राजकारण झालं असेल वाटतं तुम्हाला? बिलकुल त्यांनी केलेलं आहे. म्हणून तुमचा त्यांचा अतिविश्वास आत्मविश्वास आणि पैसा आणि केंद्रीय तपास यंत्रणा अशा या सगळ्यांची गोळाबेरीज त्यांच्याजवळ होती आणि त्या गोळाबेरीजच्या आधारावर ते निवडणूक जिंकायचा दावा करतात. 10-15 मिनिटात निकाल. बॉसने मीटिंग बोलायला आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.